लोकसत्ता यशस्वी भव यामध्ये तुमचं स्वागत. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील विभाग अ आणि विभाग ब या प्रश्नपत्रिकांच्या प्रश्न दुसरा या उपप्रश्नांच्या उत्तराविषयी, त्यांच्या स्वरूपाविषयी, कोणते मुद्दे लिहावेत, काय टाळावेत याविषयी आपण चर्चा करत आहोत. तर सर्वप्रथम आपण विभाग अ प्रश्न दुसरा त्यामधील विभाग अ प्रश्न दुसऱ्यातील उपप्रश्न दुसरा याकडे पाहत येत आहोत. प्रश्न आहे, 2.5 मीटर नाभीय अंतराच्या अंतर्वक्र आरशासमोर मुलगा कुठे उभा करावा म्हणजे त्याची प्रतिमा त्याच्या निम्म्या उंची एवढी होईल. विद्यार्थी मित्रांनो, अंतर्वक्र आरसा म्हटलेलं आहे आणि नाभीय अंतर दिलेलं आहे. लगेच लक्षात आलं पाहिजे की अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर हे ऋण असते आणि त्यानंतर त्यासंबंधी सूत्र आपल्या पटापट डोक्यात आले पाहिजेत. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की मुलगा कुठे उभे करावा म्हणजे त्याची प्रतिमा त्याच्या निम्म्या उंची एवढी होईल. लगेच लक्षात आलं पाहिजे की विशालन जे आहे ते -1/2 एवढं विशालन आहे आणि त्यावरून लगेच हे सूत्र लक्षात आलं पाहिजे, विशालनाचं सूत्र m = -v/u. त्यावरून आपल्याला v/u = -1/2 ही किंमत मिळते आणि v हा आपण युच्या स्वरूपामध्ये व्यक्त करतो, v = u/2. हे कशासाठी करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला पुढे दुसरं सूत्र वापरायचं आहे, 1/v + 1/u = 1/f. त्या ठिकाणी v ची किंमत ही यू स्वरूपातील किंमत तुम्ही घातलीत की तुम्हाला यू म्हणजे पदार्थ कुठे असावा, मुलगा कुठे उभा करावा याचं नेमकं उत्तर आपल्याला मिळतं, 3 × नाभीय अंतर. नाभीय अंतर ज्या दिलेलं आहे ते इथे घालायचं आहे सूत्रामध्ये, 3 × -2.5 = 7.5 - 7.5 मीटर. म्हणजे मुलगा जो आहे तो अंतर्वक्र आरशासमोर 7.5 मीटर उंचीवर अंतरावर उभा करावा की त्याची प्रतिमा त्याच्या निम्म्या उंची एवढी मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, गणित सोडवताना, विभाग अ मधील गणित सोडवताना दिलेल्या गोष्टींचा विचार करा, दिलेल्या गोष्टींवरून तुम्हाला सूत्र आठवलं पाहिजे. ती सूत्र आठवल्यानंतर विचारलेल्या गोष्टींचा विचार करा, विचारलेल्या गोष्टी या सूत्र स्वरूपातून आपल्याला विचारलेल्या गोष्टी कशा मिळवता येतील याचा विचार करा आणि या ठिकाणी प्रत्येक एक सूत्र लिहिल्यानंतर त्याच्या किमती घातल्यानंतर तुम्हाला अर्धा अर्धा गुण मिळत जातो. अशा तऱ्हेने ही 2 गुणांची विभागणी आहे. त्या पुढील प्रश्न आहे, दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात, कारण द्या. तर सर्वप्रथम हे लिहिलं पाहिजे की दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या लोखंडाच्या बनलेल्या असतात आणि लोखंडाचा गुणधर्म इथे आला पाहिजे की क्षरण होणे हा लोखंडाचा गुणधर्म आहे आणि जर क्षरण होत राहिलं तर या ठिकाणी नुकसान होतं. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी त्या दरवाजे आणि खिडक्यांना रंग दिले देतात. हे 4 मुद्दे, प्रत्येक मुद्द्याला अर्धा मार्क. अशा तऱ्हेने हे 4ही मुद्दे आले की तुम्हाला पूर्ण 2 गुण मिळतात. यापैकी एकही मुद्दा जर विद्यार्थी मित्रांनो राहिला तर तुमचा त्याप्रमाणात तुमचे गुण कमी होतात. आता आपण विभाग ब त्यामधील दुसऱ्या प्रश्नांची चर्चा करूया. त्यातील पहिला प्रश्न आहे, भ्रूणविज्ञान म्हणजे काय, भ्रूणविज्ञान म्हणजे काय आणि भ्रूणविज्ञान उत्क्रांती संदर्भात कोणता पुरावा देते. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना भ्रूणविज्ञानाची व्याख्या आली पाहिजे सर्वप्रथम. त्या व्याख्येला 1 गुण विद्यार्थी मित्रांनो मिळतो. त्यानंतर सर्व प्रकारचे भ्रूण त्यांची नावं आली पाहिजेत आणि त्या भ्रूणांमध्ये प्रारंभिक अवस्थेमध्ये साम्य असते हा फार महत्त्वाचा मुद्दा आला पाहिजे. या मुद्द्याला 1/2 गुण मिळू शकतो आणि त्यावरून उत्क्रांती संदर्भात निष्कर्ष काय की सर्व सजीवांची उत्पत्ती ही एकाच पूर्वजापासून झालेली असली पाहिजे हा उत्क्रांती संदर्भातील निष्कर्ष त्या ठिकाणी आला पाहिजे. या ठिकाणी तुमचं उत्तर संपतं विद्यार्थी मित्रांनो. अर्धवट उत्तर तुम्हाला 1/2 गुण देतात हे लक्षात ठेवा. त्या पुढील प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा हिरा आणि ग्रॅफाइट. या ठिकाणी या प्रश्नामध्ये फरक स्पष्ट करा असा जरी प्रश्न असला तरी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की ही दोन्ही कार्बनचे अपरूप आहेत. हे लक्षात घेऊन आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे की हिरा हे जरी कार्बनचं अपरूप आहे तर ते कठीण अपरूप आहे आणि ग्रॅफाइट हे कार्बनचं मऊ अपरूप आहे. त्यानंतर प्रश्न मुद्दा येतो रचना, कार्बनच्या कठीण रूपाची म्हणजे हिऱ्याची रचना कशी असते, तर ती चतुष्कोनी त्रिमितीय असते, ती का असते तेही दिलं गेलं पाहिजे आणि ग्रॅफाइटची रचना ही प्रतलीय षटकोनी का असते हे दिलं गेलं पाहिजे. निव्वळ हिऱ्याची रचना चतुष्कोनी त्रिमितीय असते असं देऊन चालणार नाही, त्यासंबंधित सहसंयोजक बंध आणि त्याचं कारण देता आलं पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे हिऱ्याचे उपयोग
आणि ग्रफाईटचे उपयोग हे तुलनात्मक तुम्हाला तिथे सांगता आले पाहिजेत. तीन मुद्दे आहेत, तीन चार मुद्द्यांपैकी कोणतेही दोन मुद्दे बरोबर लिहा, तुम्हाला गुण मिळतात दोन. त्यानंतर हां, फरक स्पष्ट करामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, पहिला गुणधर्म हिऱ्याचा आणि पहिला गुणधर्म ग्रफाईटचा दोन्ही बरोबर लिहिलेत तर तुम्हाला एक गुण मिळतो. पण समजा तुम्ही पहिला मुद्दा हिऱ्याचा लिहिलात पण ग्रेफाईटचा लिहिला नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो अर्धा गुण अपेक्षा करू नका, तो मिळत नाही. थोडक्यात म्हणजे दोन्ही गुणधर्म तुलनात्मक तुम्ही बरोबर लिहिले तर एक गुण, अन्यथा तो एक गुण पूर्णपणे जातो, तो मिळत नाही. त्या पुढील प्रश्न आहे, लमार्कचा अनुवंशवाद यावर टीप लिहा. टीप लिहा हा प्रश्न आला की सर्वप्रथम लमार्कचा अनुवंशवाद म्हणजे काय, जर तुम्हाला व्याख्या माहिती असेल तर व्याख्या, किंवा या ठिकाणी लॅमार्कच्या अनुवंशवादाची तुम्हाला संकल्पना द्यावी लागेल की लॅमार्कने कोणत्या संकल्पनेला अधिक महत्त्व दिले. तर लॅमार्कने परिस्थितीजन्य परिस्थितीला अधिक प्राधान्य दिले आणि सजीव त्यांच्या जीवनकालामध्ये त्यांच्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीमुळे कोणते गुण विकसित करतात, ते गुण त्यांच्या संततीमध्ये संक्रमित केले जातात असा त्यांनी निष्कर्ष काढला. सो लॅमार्क आणि डार्विन यांच्यामध्ये असलेला फरक हा इथे तुम्हाला दाखवून द्यायचा आहे. डार्विनचं नाव न घेता किंवा डार्विनचं नाव न लिहिता या ठिकाणी तुम्हाला संपूर्णपणे लॅमार्कचा अनुवंशवाद, त्याची संकल्पना आणि त्याने दिलेलं परिस्थितीला प्राधान्य यावर हे उत्तर अपेक्षित आहे. यामधील परिस्थितीला प्राधान्य हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. हे जर तुम्ही टाळलेत किंवा त्या परिस्थितीला प्राधान्य यामधील जर स्पष्टीकरण तुम्ही नीट सविस्तर लिहू शकला नाहीत तर तुमचे गुण विद्यार्थी मित्रांनो कमी होऊ शकतात. अशा प्रकारे आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग अ आणि ब यातील दुसऱ्या प्रश्नांची चर्चा केलेली आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाची चर्चा करू. लोकसत्ता यशस्वी भवामधील दिलेल्या प्रश्नपत्रिकेतील विभाग अ प्रश्न तिसरा याविषयी आपण चर्चा करीत आहोत. त्यातील प्रश्न पहिला आहे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील दोष. विद्यार्थी मित्रांनो एकूण चार दोष आहेत, कोणतेही तीन तुम्ही सुस्पष्ट लिहायचे आहेत. सर्वप्रथम आहे हायड्रोजनचे स्थान. हायड्रोजनच्या स्थान हे गण एक गण 14 दर्शवण्यात आले आहे, तो गोंधळ का झालेला आहे ते तुम्ही या पहिल्या मुद्द्यामध्ये स्पष्ट करून सांगायचं आहे. दुसरा दोष आहे समस्थानिकांचे स्थान. विद्यार्थी मित्रांनो समस्थानिके म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहेच. तर समस्थानिकांचं अणुवस्तुमान हे भिन्न असतं आणि मेंडेलिव्हची आवर्त सारणी ही अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमावर आधारित असल्यामुळे प्रत्येक मूलद्रव्याची जी वेगळी वेगळी समस्थानिका आहेत त्यांना वेगळं स्थान दिलं गेलं पाहिजे, परंतु ते देण्यात आलेलं नाही, हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे कोबाल्टचं अणुवस्तुमान जरी 58.93 आहे, निकेलचं अणुवस्तुमान 58.71 आहे, निकेलचं अणुवस्तुमान कमी आहे आणि कमी असूनही कोबाल्ट याला निकेलच्या आधी स्थान दिलं गेलेलं आहे. हे एक प्रकारे त्रुटी राहून गेली आहे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत किंवा तो दोष आहे, त्यामुळे हा तिसरा दोष आहे. त्याचप्रमाणे चौथा दोष आहे तो म्हणजे विविध गुणधर्माच्या मूलद्रव्यांना एकाच उपगणात स्थान दिलं गेलेलं आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला मॅंगनीजचं उदाहरण देता आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एखादा दोष समजवता, एखादा दोष लिहिता, त्यावेळेस तो उदाहरणाने स्पष्ट करता आला पाहिजे. म्हणजे त्याचं सामान्यीकरण करून त्या सामान्यीकरणासंबंधी एक वाक्य आणि उदाहरणासंबंधी एक वाक्य अशी वाक्य त्या ठिकाणी आली पाहिजेत. त्या पुढील प्रश्न आहे भूसंपर्क म्हणजे काय आणि भूसंपर्काचे महत्त्व स्पष्ट करा. तर सर्वप्रथम भूसंपर्क म्हणजे काय त्याची व्याख्या लिहिली पाहिजे. कोणत्या कोणत्या उपकरणांसाठी भूसंपर्क महत्त्वाचा असतो, त्या उपकरणांची किमान दोन उपकरणांची नावं हवीत, त्याचं कार्य कसं चालतं, कारण जोपर्यंत तुम्ही कार्य कसं चालतं ते देत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व स्पष्ट होत नाही, आणि त्या कार्य कसं चालतं हे दोन ओळींमध्ये सांगून झाल्यानंतर त्याचा उपयोग म्हणजेच त्याचं महत्त्व की वापरणाऱ्या व्यक्तीला विजेचा एकदम धक्का बसत नाही, विजेचा धक्का बसण्यापासून त्या व्यक्तीचे संरक्षण होते, या ओळीने तुमच्या उत्तराचा समारोप झाला पाहिजे. अशा तऱ्हेने हे चारही मुद्दे या उत्तरामध्ये व्यवस्थित परिणामकारकरित्या आले पाहिजेत. भूसंपर्काची व्याख्या, उपकरणं, उपकरणांची उदाहरणं, एखाद्या उपकरणाचं कार्य कसं चालतं ते कार्य दोन ओळीत, आणि मग उपयोग आणि महत्त्व अशा तऱ्हेने. त्या पुढील प्रश्न आहे विद्युत इस्त्रीमध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग कसा करतात ते सांगा. विद्यार्थी मित्रांनो जरी प्रश्न असा असला
की विद्युत इस्त्रीमध्ये औष्णिक परिणामाचा उपयोग कसा करतात, पण तरी देखील तीन गुणांचा प्रश्न असल्यामुळे औष्णिक परिणाम म्हणजे काय त्याची व्याख्या यानेच या उत्तराची सुरुवात झाली पाहिजे. अतिशय योग्य शब्दात, योग्य स्पष्ट परिणामकारक शब्दात व्याख्या दिल्यानंतर विद्युत इस्त्री, विद्युत इस्त्रीचे एकदम कार्याकडे न येता सर्वप्रथम रचना, विद्युत इस्त्रीची रचना कशी आहे, त्याच्यामध्ये जास्त रोधाच्या तारेचं कुंडल कसं बसवलेलं असतं, धातूच्या जाड ठोकळ्यामध्ये बसवलेलं असतं आणि ते कशाच्या अभ्रकाच्या वैष्टनात का बसवलेलं असतं, हे या ठिकाणी स्पष्टीकरण महत्त्वाचं आहे. त्यानंतर विद्युत इस्त्रीचं कार्य कसे चालते की विद्युत इस्त्रीच्या खालची बाजू तापते आणि ती तापल्यानंतर तिचा इस्त्री करण्यासाठी कशा तऱ्हेने वापर केला जातो, हे या उत्तरामध्ये महत्त्वाचं आहे. आणि यानंतर या संपूर्ण रचनेचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे होतो की प्लॅस्टिकसारख्या विसंवाहकाची मूठ जी इस्त्रीला बसवलेली असते त्यामुळे आपण किंवा इस्त्री करणारा मनुष्य अतिशय आरामदायक रीतीने ती इस्त्री हाताळू शकतो आणि अभ्रक जे वापरलेलं आहे त्याच्यामध्ये विद्युत रोधक आहे त्यामुळे धातूच्या ठोकळ्यापर्यंत विद्युतधारा पोचत नाही आणि विजेच्या धक्क्यापासून इस्त्री वापरणाऱ्या मनुष्याचा बचाव होतो, अशा तऱ्हेने संपूर्ण हे उत्तर आलं पाहिजे. यामधील एक जरी मुद्दा वगळला गेला तरीसुद्धा तुमच्या गुणांमध्ये कमतरता येऊ शकते. त्यापुढील प्रश्न आहे की तारे स्वयंप्रकाशित आहेत आणि तारे आहेत ते लुकलुकतात तर ग्रह मात्र लुकलुकताना दिसत नाहीत, याचं स्पष्टीकरण विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर का या प्रश्नाच्या उत्तराला तुम्हाला आकृती देता आली, आकृती काढता आली तर फारच बरं, कारण आकृतीने ही गोष्ट फार चटकन समजते. आता या ठिकाणी तारे, सर्वप्रथम तारे लुकलुकतात त्याचं आधी स्पष्टीकरण द्यायचं आहे. तारे लुकलुकतात कारण ते बिंदुरूप प्रकाशस्रोत आहे, त्यांचं वर्तन हे बिंदुरूप प्रकाशस्रोतांसारखं असतं. त्यानंतर ताऱ्यांची स्थिती ही पृथ्वीवरील मनुष्याला कायम आभासी राहते, आभासी वाटते, कारण ताऱ्यांकडून येणारा जो प्रकाश आहे तो सतत कमी जास्त होत असतो. मग तो त्या प्रकाशाच्या तीव्रतेमध्ये जो बदल घडतो त्याची कारणं, हवामानातला फरक, जी दोन तीन कारणं आहेत तीही याच्यामध्ये देता आली पाहिजे, नव्हे ती दिलीच पाहिजे. आणि ताऱ्यांची ही जी आभासी स्थिती, या प्रकाश तीव्रतेत बदल होतो त्यामुळे सतत बदलत राहते, ती आभासी असते आणि त्यामुळे ताऱ्यांकडून येणारा जो प्रकाश आहे तो प्रकाश सतत कमी जास्त होत असतो म्हणून तारे लुकलुकतात. या वाक्याने या ताऱ्यांबद्दलच्या मुद्द्याचा समारोप झाला पाहिजे. थोडक्यात म्हणजे तारे का लुकलुकतात याचं आधी स्पष्टीकरण, आता ग्रह का लुकलुकत नाहीत, तर तारे बिंदुरूप प्रकाश स्रोताप्रमाणे वर्तन करतात, ग्रह तसं वर्तन करत नाही. ग्रहांचं वर्तन हे असंख्य बिंदुरूप प्रकाश स्रोतांचं एकत्रीकरण केल्यानंतर ज्याप्रमाणे होईल त्याप्रमाणे ग्रहांचं वर्तन असतं आणि तसं असल्यामुळे असंख्य बिंदुरूप स्रोत एकत्र केल्यामुळे त्यांच्या प्रकाशाच्या तीव्रतेत फरक पडत नाही. ग्रहांकडून येणारा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाच्या तीव्रतेत फरक पडत नाही, त्यामुळे ग्रहांची स्थिती आहे तीच आपल्याला भासते, ग्रहांची स्थिती आपल्याला आभासी भासत नाही. म्हणूनच त्यांच्याकडून येणाऱ्या प्रकाश तीव्रतेत फरक पडत नाही म्हणून ग्रह लुकलुकत नाहीत, अशा तऱ्हेने तुम्ही याचं स्पष्टीकरण दिलं. विद्यार्थी मित्रांनो, नीट समजावून घेतलं तर हे उत्तर फार अतिशय रोचक आणि रंजक आहे. नीट समजावून घ्या, उत्तर लिहिण्यातली मजा घ्या, त्यातला आनंद घ्या. शक्य झालं तर संपूर्ण उत्तर संपल्यानंतर खाली नामनिर्देशित आकृती दाखवा, आकृतीने अधिक स्पष्टीकरण होतं. त्यापुढील प्रश्न जे आहेत ते छोटे छोटे 3-4 प्रश्न आहेत की आदितीच्या बाबांना अपचनाचा व पोटदुखीचा त्रास होतो ही कशाची लक्षणे आहेत, हा पहिला प्रश्न आहे त्यातील. तर सरळ सरळ लिहायचं की ही आम्लपित्ताची लक्षणं आहे, पण विद्यार्थी हे असं लिहितात आम्लपित्त. विद्यार्थी मित्रांनो, असं लिहायचं नाही, हे उत्तर पूर्ण वाक्यात आलं पाहिजे. त्यामुळे जर तुम्ही फक्त निव्वळ शब्दामध्ये असं उत्तर लिहिलं तर ते चूक आहे. तुम्हाला पूर्ण शब्दात, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे की आदितीच्या बाबांना पोटदुखीचा आणि अपचनाचा त्रास होतो ही आम्लपित्ताची लक्षणे आहे. तर पुढील प्रश्न असा आहे की हे का घडतं, त्याचं कारण काय. त्याचं कारण मात्र 2 ते 3 ओळीत देता आलं पाहिजे की आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होत असतं आणि हे हायड्रोक्लोरिक ॲसिड अन्नपचनाला मदत करतं, पण त्याचं थोडं जरी प्रमाण जास्त झालं तर मात्र पोटदुखी होते आणि पोटदुखी आणि त्यानंतर पुढची पायरी म्हणजे अपचन होते. आणि मग या दोन्ही लक्षणांना एकत्रितरित्या आपण आम्लपित्त असं म्हणतो. मग याचा घरगुती उपाय काय, घरच्या घरी याचा उपाय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना याचा घरगुती उपाय माहिती आहे की थंड दूध पिणे,
परत एकदा या प्रश्नाचं उत्तर निव्वळ थंड दूध पिणे असं द्यायचं नाही आहे. पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं आहे की थंड दूध पिणे हा आम्लपित्त टाळण्याचा घरगुती उपाय आहे. अशा तऱ्हेने तुम्ही व्यवस्थित उत्तर लिहिले तर पूर्ण 3 मार्क तुम्हाला याचे मिळतात. आणि जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर हे उत्तर बऱ्यापैकी तुमच्या सामान्य ज्ञानावर आधारित आहे. या उत्तरातील 5व्या प्रश्नातील तुम्हाला 2 गुण तर सहजच मिळू शकतात. हे आम्लपित्ताची लक्षणं आहेत आणि घरगुती कारण उपाय काय तर थंड दूध पिणे. अशा तऱ्हेने पाठ्यपुस्तकाचं नीट वाचन केलं असेल आणि त्याच्यावर जर मनन चिंतन केलं असेल तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहिता येतात. आपण 3रा प्रश्नासंबंधी चर्चा केली. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला हॉट्स या नावाने प्रश्नपत्रिकेमध्ये येतात आणि त्यांची उत्तरं तुम्ही जर व्यवस्थित पाठ्यपुस्तकाचं वाचन केलं असेल तर ती तुम्ही देऊ शकता. पुढील चर्चासत्रामध्ये आपण विभाग ब मधील प्रश्न 3रा तसेच विभाग अ मधील प्रश्न 4था यासंबंधी चर्चा करणार आहोत.